सध्या आपल्यासोबत आहेत. विवेक, आपण पाहतोय आपल्या पाठीमागे ही जळालेली बस दिसतीये. मराठा आंदोलनावरून सगळं वातावरण राज्यभरात तापलेलं असताना आता सध्या नेमकी काय परिस्थिती या मार्गावर दिसतीये? निकिता, मी आहे सध्या मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेलगत असलेल्या मार्लेगाव नदीच्या पुलावर. या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही नांदेड आगाराची बस आहे. नांदेड नागपूर ही बस आहे. ही नागपूरच्या दिशेने ही बस चालली होती. काल रात्रीच्या सुमारास जे आहेत काही 8 ते 10 अज्ञात लोकांनी ही बस जी आहेत या ठिकाणी थांबवली आणि या बसवर आधी दगडफेक करण्यात आली, त्यानंतर ती बस थांबवण्यात आली. या बसमध्ये साधारणतः 73 प्रवासी जे आहेत ते प्रवास करत होते. या प्रवाशांना या ठिकाणी उतरवून आल्यानंतर या बसची जी आहे ती जाळपोळ या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता आपण पाहिलं तर सध्या ही बस जी आहे ती पूर्ण काल लागलेल्या आगीमुळे पूर्णतः बेचिराग जी आहे ती बस या ठिकाणी झालेली आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बस जी आहे ती वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून बाजूला या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक माहिती जी आहे ती या संपूर्ण परिस्थिती तुमच्याकडून जाणून घेत राहू विवेक. धन्यवाद.